यशवंत सेनेचं धनगर आरक्षणासाठी उद्यापासून पुन्हा उपोषण सुरू होत आहे सरकारनं दिलेली पन्नास दिवसांची मुदत संपलेली आहे असं बाळासाहेब दोलतले यांनी आहे नेत्यांना गावबंदी करून नेत्यांना घराबाहेर देखील पडून देणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय तर सरकारनं धनगर आरक्षणाबाबत शब्द देऊनही निर्णय घेतला नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे पन्नास दिवस संपत आहेत एकही पाऊल धनगर आरक्षणासाठी राज्य सरकारने पुढं टाकलेलं नाही आणि मराठा बांधवांनी या राज्यकर्त्यांना गावात येण्यासाठी बंदी केली होती परंतु हा धनगर बांधव राज्यातला या पुढाऱ्यांना या राज्यकर्त्यांना त्याच्या घरातून बाहेर येण्यासाठी बंदी करणार आहे माझं ओबीसीच्या सर्व नेत्यांना विनंती आहे की धनगर आरक्षणासाठी आपली भूमिका स्पष्ट करावी धनगर आरक्षणाला आपण पाठिंबा द्यावा आणि जर तुम्ही आम्हाला पाठिंबा नाही दिला तर आम्हाला तुम्ही ग्रहीत धरू नका अमरन उपोषण हे चौंडीत सुरू आहे परंतु राज्यामध्ये हा तीव्र लढा उद्यापासून सुरू झालेला